नमस्कार जिने सॅटर्डे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच आठ मार्च दोन हजार वीस रोजी लिपिट या पदासाठी जिल्हा निवड समिती यवतमाळमार्फत उपवन संरक्षित यवतमाळ वन विभाग या विभागासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली या लेखी परीक्षेमध्ये सामान्यांवर पंचवीस प्रश्न विचारण्यात आले होते त्या पंचवीस प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत सामान्यांचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाचा घटक भाग एक परीक्षा इतिहास परीक्षा भूगोल ही तीन पुस्तकं तुम्ही विकत घ्या आणि कारण या पेपरमधील जवळपास सर्व प्रश्न या पुस्तकांमधूनच विचारण्यात आलेले आहेत आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ढरपोरची पुस्तकं मिळून जातील प्रश्न क्रमांक एक पासून पंचवीस पर्यंत सामान्यांवरचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे ब्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले तर ब्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ या ठिकाणी पार पडलं आणि त्र्याण्णवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद या ठिकाणी पार पडलेलं आहे दोन हजार एकोणीस हे वर्षे खालीलपैकी कुणाचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले तर दोन हजार एकोणीसशे वर्षे डॉक्टर विक्रम साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले मित्रशेट्टी दोन हजार एकोणीस हा संयुक्त लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत पार पाडला तर मि मित्र शेट्टी दोन हजार एकोणीस हा संयुक्त लष्करी सराव भारताने श्रीलंका या देशासोबत पार पाडला आणि तो पुणे या शहरामध्ये झाला नवीन राष्ट्रीय जेल धोरणचा आराखडा तयार करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे तर नवीन राष्ट्रीय जेल धोरण याचा आला आराखडा तयार करण्यासाठी मिहीर शहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे भारतीय राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकारण्यात आली तर भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या रोजी स्वीकारण्यात आली आणि राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी झाली हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे डॅश डॅश व डॅश डॅश या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेला गोदावरी नदी आहे आणि दक्षिणेला भीमा नदी आहे खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही तर याच्यामध्ये भीमा ही नदी पश्चिम वाहिनी नाही कार्ली सावित्री आणि तेरेठोर या तिन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत आणि भीमा ही पूर्ववाहिनी नदी आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश येथे सर्वात जास्त पाऊस पडतो तर महाराष्ट्रातील आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आणि आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे भारताचे पहिले लोटपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर भारताचे पहिले लोटपाल म्हणून पिनाकी घोष यांची नियुक्ती करण्यात आली हे पूर्वी म्हणजे पूर्व न्यायाधीश आहेत नुकतेच भारतातील कोणत्या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालेले आहे तर जयपूर या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालेले आहे महाराष्ट्रात पंचायतराज रचनेमध्ये महिलांकरिता किती टक्के जागा राखीव असतात तर महाराष्ट्रामध्ये पंचायतराज रचनेमध्ये महिलांकरता पन्नास टक्के जागा राखीव असतात महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर आहे बेरीबेरी हा रोड कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर बेरीबेरी हा रोड जीवनसत्व ब या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्टही ठरता येत नाही परंतु ती एका प्रकारच्या ऊर्जेतून दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतरित करता येते हा कोणता नियम आहे तर ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्टही ठरता येत नाही परंतु ती एका प्रकारच्या ऊर्जेतून दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतरित करता येते हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे पण परंतु पर्यायामध्ये ऊर्जा आक्षतेचा नियम हा पर्याय दिलेलाच नाही आहे पृथ्वीच्या वातावरणात असणारे वायू पुढीलपैकी कोणती किरणे शोषून हरितग्रह परिणाम घडवून आणतात तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये असणारे हरितग्रहवायू अल्ट्रा व्हायोलेट किरण म्हणजे युही रेज शोषून हरितगृह परिणाम घडून आणतात सोळा नंबरचा प्रश्न आहे इस्रोचे संक्षिप्त नाव पुढीलपैकी कोणत्या संस्थेकरिता वापरले जाते तर इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी स्थापना झाली विक्रम लँडर हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर विक्रम लँडर हे चांद्रयान दोन याच्याशी संबंधित आहे पुढीलपैकी कोणत्या संतांनी भारुड या साहित्य रचनेचा वापर केला तर संत एकनाथ महाराज यांनी भारुड या साहित्य रचनेचा वापर केला आणि संत एकनाथ महाराज यांनीच गवळण हा नवीन काव्यप्रकार मराठीमध्ये रूढ केला स्त्री पुरुष तुलनाहार को ग्रंथ कोणी लिहिला तर स्त्री पुरुष तुलना आहार ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे स्वराज्ये स्वदेशी सो बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री कोणी अवलंबली होती तर स्वराज्ये स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री लोकमान्य बाळ रणराधर टिळक यांनी अवलंबली होती महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार डॅश यांनी स्थापन केले तर महाराष्ट्रामध्ये सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये चेलेजाव चळवळीच्या टा, काळा टा, कालावधीमध्ये ते सरकार स्थापन झालं होतं जागतिक बँक वर्ल्ड बँक खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते तर जागतिक बँक ही आय बी आर डी म्हणजेच इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या नावाने ओळख ओळखली अजून तीन प्रश्न आहेत तेही आपण पाहूयात नीती आयोगाची स्थापना डॅश डॅश या दिवशी झाली तर नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी झाली आणि भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात टी डी एल ही संज्ञा पुढीलपैकी कशासाठी वापरतात तर टी के डी एल म्हणजेच ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी बी त्याचं उत्तर आहे आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणीसचे रॅमन मॅड्रेसेशे या पुरस्काराचे भारतीय मानकरी कोण आहेत तर दोन हजार एकोणीसचे रॅमन मॅड्रशेशे या पुरस्काराचे भारतीय मानकरी रवीश कुमार हे आहेत आणि हे एन डी टी व्हीमध्ये पत्रकार आहेत तर रवीश कुमार हे त्याचं उत्तर आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि जिने सॅटर्डमी हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच